चलो, सो आई होप एवरीथिंग इज, ठीक है, रिकॉर्डिंग शुरू डाले, ठीक है ना। चल, सो बेटा, एप्लीकेशंस ऑफ डेफिनेट इंटीग्रेशंस हे एक्चुअली सर्व पाटील स्पेशली टू फाइंड द एरिया। इंजिनियरिंग मध्ये, सायन्स मध्ये सो मेनी एप्लीकेशंस आर देयर, बट द मेन एप्लीकेशन इज फाइंडिंग एरिया। शक्ता एक्चुअली क्या है? फाइंडिंग पटकन लगे था, एरिया पटकन बिटवीन डिफरेंट डिफरेंट कर्व्स। अब एरिया लगे मुझे क्या है स्पेशली? आई डायरेक्ट मैं आता थोड़ा सा पटकन शुरू करतो, सो दैट आई आपला वेळ वाचेल। आता सपोज तुमचा समय आपल्याला कुठल्याही प्रकारचा कर्व दिलेला असेल, किती तर वेळ जो तो कर्व लगे आहे बेटा 3 मिनिटात फाइंडिंग एरिया, तर कर्व ही एक सरळ लाईन असेल किंवा तो कर्व एक सर्कल असेल। तो जो कर्व आहे प्रदीप, हा कर्व इलिप्स असू शकतो, जो कर्व आहे तो कुठलाही शेप घेऊ शकतो, आय विल से एनी शेप, ओके, रॅन्डम असू शकतो, आहे की नाही? लाईन मध्ये असेल, गोल असेल, इलिप्टिकल असेल, पॅराबोला असेल, हायपरबोला असेल, नाही का? असा काही असेल, काय करायचं आपल्याला? सपोज हा असा कर्व आहे पाकडे तिकडा, तर हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, तर एरिया फाइंड करताना आपल्याला ते लिमिट्स देतील, बर का? तर ते दोन प्रकारचे देतील। सपोज दिस इज एक्स इज इक्वल टू ए, दिस इज एक्स इज इक्वल टू बी, कारण की दे आर अलॉन्ग एक्स ऍक्सिस। सो एरिया अंडर दिस कर्व, हा जो कर्व आहे बेटा, तर पहिली गोष्ट, एक फंक्शन आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, वाय हे एक्स फंक्शन आहे। तर ह्या कर्वच्या मध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये किती एरिया आहे प्रदीप? तर हा एवढा एरिया आहे, गेटिंग? सो हा जो एरिया देण्याची पद्धत आहे, एरिया इट इज गिव्हन बाय इंटिग्रेशन ए पासून तर बी पर्यंत वाय डीएक्स, गेटिंग? बर, हे कधी वापरलं आपण? जेव्हा मला हॉरिझॉन्टल लिमिट्स माहिती आहेत ए टू बी, एरिया अंडर द कर्व। समजा मला त्यांनी कर्व ह्या अशा प्रकारचा काहीतरी दिला, सरळ लाईन असो कसंही असो, पण मी एक मुद्दा माकडे तिकडे घेतला, मला लिमिट्स माहिती आहेत, बर का? मी म्हणतो वाय इज इक्वल टू सी टू वाय इज इक्वल टू डी, 1 2 3 4 काय जे असेल ते असेल, ओके। तर जो आता हे जे फंक्शन आहे, याला मी एक्स इक्वल एफ ऑफ वाय असं का लिहिलं सर? बर का, ही डिफरंट केस आहे आपली, राईट? एक्स इज इक्वल एफ ऑफ वाय, एक्स हे फंक्शन ऑफ वाय लिहिलं आपण, का? तुम्हाला लिमिट्स वाय चे माहिती आहेत, पहिले कशाचे माहिती होते? एक्स चे, सो वाय वॉज द फंक्शन ऑफ एक्स, बर का? फंक्शन कशाचं लिहायचं ते पण इम्पॉर्टंट आहे, कशामध्ये तुम्हाला वाय चे लिमिट्स माहिती आहेत, काय माहिती आहे? वाय चे लिमिट्स। तर एरिया अंडर कर्व पहिल्या क्वाड्रंट मध्ये सी पासून डी पर्यंत नेहमी लो टू हाय गेज, ओके। तर इथे एरिया काय लिहिणार बेटा मी? इंटिग्रेशन सी पासून डी पर्यंत, आता इथे काय केलं होता? वाय डी एक्स, कारण मला हॉरिझॉन्टली एक्सचे लिमिट्स माहिती होते। त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी असते, काय बघ, लक्षात ठेवताना असं पण ठेवू शकतो तू, सपोज लिमिट्स नेमके कोणते घ्यायचे, काय बघ, बारीक स्ट्रीप टाकायची, ही जी स्ट्रीप आहे हिची जी ब्रिड्थ आहे ही एकदम छोटी आहे, रेक्टॅंगल कन्सिडर करू शकतो आपण, लई छोटी आहे, आणि जी हाईट आहे ही वाय आहे, जी ब्रिड्थ आहे ही डी एक्स आहे, हे बघ एक्स इज इक्वल टू ए, आणि बघ ही लई छोटी आहे आणि अलॉन्ग एक्स आहे, फार छोटूस इन्फिनिटेसिमल एलिमेंटल डिस्प्लेसमेंट डी एक्स आणि हाईट वाय, त्या स्ट्रीपचा एरिया काय झाला? वाय डी एक्स। तर सगळ्या वाय डी एक्स वाय डी एक्स वाय डी एक्स सगळ्या वाय डी एक्स मला इंटिग्रेट करावं लागेल। तसं इथे मी एक स्ट्रीप टाकतो, छिक 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 झालं। आता बघ हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे लई छोटं आहे प्रदीप, आणि वाय एक्सिस वर असल्यामुळं त्याला एक छोटूस डी वाय बोलणार आपण, आणि हॉरिझॉन्टली इट इज एक्स।
सो त्या स्ट्रीपचं म्हणजे तुझी रेक्टॅंगल आहे, स्ट्रीप एक रेक्टॅंगल आहे, तर त्याचा एरिया काय झाला, लेंथ इन टू ब्रेथ म्हणजे एक्स गुणिले डीवाय. तर सगळ्या एक्स डीवायचं इंटिग्रेशन, सगळ्या एक्स डीवायचं इंटिग्रेशन बघ ना, एक्स डीवाय एक्स डीवाय एक्स डीवाय एक्स डीवाय सगळे एक्स डीवाय गोळा केले की मला एरिया भेटल सी टू डी इन दिस वे. प्रदीप यस टाईप करा जर इफ तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल पटकन. काय आलंय प्रदीप? अरे प्रदीप काय आलंय का? चलो आता थोडस पुढे जाऊ आपण. एरिया आपल्याला बिटवीन कर्व्ह काढायचा आहे, तर त्या अगोदर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की एरिया इज नेव्हर निगेटिव्ह, एरिया हा निगेटिव्ह नसतो. सो आला तरी त्याला काय घ्यायचा प्रदीप? पॉझिटिव्ह घ्यायचा. काय घ्यायचा? पॉझिटिव्ह घ्यायचा. पॉझिटिव्ह घ्यायचा. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला साईनचा ग्राफ दिला. काय दिला प्रदीप? साईन फंक्शनचा ग्राफ. साईन फंक्शन किंवा कॉसचा दिला तर तो एक्स्ट्रीम पासून सुरू होतो, साईनचा दिला तर मीन पासून सुरू होते, आपल्याला माहिती आहे. असा जर ग्राफ दिला आणि आता आपल्याला माहिती आहे मी जर काय अँगल्स लिहिले, हे बघा इथं झिरो हे इथं टू पाय, हे बघा इथं पाय. आणि मला जर का समजा ते बोलले का एरिया इन बिटवीन झिरो टू पाय काढा, काय काढा? एरिया बिटवीन झिरो टू पाय किंवा पाय टू टू पाय, जरी आता हा पार्ट खाली आहे तरी सुद्धा यू हॅव टू टेक इट पॉझिटिव्ह. समजतंय का? एक्स ऍक्सिसच्या खाली, एक्स ऍक्सिसच्या वरती खाली आला तरी सुद्धा त्याला काय घ्यायचं? पॉझिटिव्ह. बस एवढी एक छोटीशी इम्पॉर्टंट गोष्ट होती. सो एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. महत्वाचा मुद्दा एरिया बिटवीन कर्व्स, सगळ्यात महत्वाचा एरिया बिटवीन कर्व्स ह्या चॅप्टर मध्ये हे महत्वाचं आहे खरं तर, एरिया बिटवीन कर्व्स. आता दोन कर्व कोणतेही असतील बरं का, तर मग आता एरिया बिटवीन कर्व्स म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की बाबा लाईन अँड लाईन, बरं का, लाईन अँड लाईन किंवा लाईन अँड पॅराबोला किंवा लाईन अँड इलिप्स, बरं का, एखादी लाईन आणि दुसरी लाईन या दोघांच्या मधला, लाईन आणि पॅराबोला, लाईन अँड इलिप्स, लाईन अँड सर्कल, किंवा किंवा दोन पॅराबोलाच्या इंटरसेक्शन मधला एरिया, पॅराबोला अँड पॅराबोला. ओके, अजून दोन कर्व्स कोणते असू शकतात? सो मी फक्त एक जनरल एक्झाम्पल म्हणून लिहिले की असं काही पण असू शकतं, ठीक आहे ना? स्क्रीनशॉट घ्या. बर काढायचं कसं? ओके, एरिया बिटवीन टू कर्व्स. आता दोन कर्व्स मी जनरल एक डायग्राम काढतो आणि लेट अस से हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. बेटा हा एक कर्व आहे आणि हा एक कर्व आहे, नीट आहे का? दोन्ही पण कर्व आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दोन कर्व एकमेकांना इंटरसेक्ट झाले, एरिया बिटवीन कर्व्स. फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, कशासाठी? टू गेट लिमिट्स. कशासाठी? लिमिट्स भेटण्यासाठी, ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो वरचा आहे हे जे फंक्शन आहे बरं का प्रदीप, याला मी काय म्हणतो? वाय इज एफ ऑफ एक्स, त्याला वाय वन म्हणतो मी. हे जे खालचं फंक्शन आहे, हे खालचं फंक्शन आहे, तर याला काय म्हणतो मी? वाय टू इज एफ ऑफ एक्स. हे बघ, हा एक कर्व असा आहे त्याला मी वाय वन इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बोललो, हा एक असा आहे त्याला मी वाय टू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं बोललो. ह्या दोघांच्या मधला एरिया नेमका किती आहे? प्रदीप नीट लक्ष दे की जो पहिला आहे त्याच्या अंडर हा अख्खाच्या अख्खा एवढा एरिया आहे, हे बघ ना पहिला कर्व. आता कुठून कुठं? ते बघ मी काय म्हणतो, हा ए आणि हा पॉइंट बी, बरं का, हा ए आणि हा पॉइंट बी, ए टू बी अर्थात एक्स ऍक्सिस वरती आहे, राईट. आता नीट लक्ष दे, पहिला जो माझा कर्व आहे त्याच्या अंडर हा एवढा एरिया आहे, राईट. हे बघ एवढा,
दुसरा जो आहे त्याच्या अंडर बघा एवढा आहे हा कर्व त्याच्या अंडर पहिल्या क्वार्टर मध्ये एवढाच एरिया आहे. सो पहिल्या मधून हे बघा दुसरा उडवला तर एरिया बिटवीन कर्व्स हा एवढाच राहणार आहे एग्री. आणि मला हा भेटणार कसा आहे रिक्वायर्ड एरिया विल बी पहिल्या मधून दुसऱ्याला वजा करा. आता जो पहिला आहे बरं का आता दोघांच्यासाठी ए टू बी लिमिट्स सेम राहतील आणि वाय वन वजा वाय टू डी एक्स कळलं कारण की हा याचा काय वाय डी एक्स म्हणण्यापेक्षा वाय वन डी एक्स आहे की नाही इंटिग्रेशन ए टू बी वाय वन डी एक्स वजा इंटिग्रेशन ए टू बी वाय टू डी एक्स. क्लिअर आहे स्क्रीनशॉट घ्या. सो अशा पद्धतीने पहिल्यामधून दुसरा एरिया वजा करायचा. समजतंय प्रदीप? सो दीज वेअर द टेक्निक्स हे आतापर्यंत आपण जे शिकलो हे ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रेशन म्हणजे फाइंडिंग एरिया एरिया फाइंड करायचे हे टेक्निक्स आहेत. ठीक आहे आता पुढे जायचं आपल्याला क्वेश्चन बँक आपण सोडवायला घेऊ आता. ठीक आहे अगोदर क्वेश्चन बँक मधले एका मार्काचे जे दिलेत एक मार्काचं नाहीये ते वर्ग खरं तर ते दोन मार्काचे आहेत. एका मार्काला नाही येणार ते दे विल बी गेटिंग आस फॉर टू मार्क्स. चलो त्यांनी जे दिले ते मी लिहितो व्हेरी शॉर्ट आन्सर्स एक मार्क वाले. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय स्क्वेअर इज इक्वल टू 36 एक्स कॉमा लाईन एक्स इक्वल टू टू इन फर्स्ट क्वाड्रंट असं आपल्याला दिलंय. चला आता प्रदीप आपल्याला पाहिल्या हे कळलं पाहिजे की हा पॅराबोला आहे. काय हा काय प्रदीप हा पॅराबोला एक्स इक्वल टू टू काय रे बेटा लाईन. सो आपल्याला एरिया बिटवीन पॅराबोला आणि लाईन किंवा लाईन आणि पॅराबोला काढायचं. कोणते दोन कर्व मग मी बोललो लाईन आणि लाईन लाईन अँड पॅराबोला लाईन अँड लिप्स लाईन सर्कल दोन पॅराबोला असं काही असू शकते इंटरसेक्शन राईट. पुढे काय म्हणतात आपल्याला अजून पहिल्या क्वाड्रंट मध्ये आता आपल्याला डायग्राम काढून थोडासा फील घ्यावा लागेल याचा. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 36 म्हणजे चार पॅराबोला आहेत आठवते ना म्हणजे त्यापैकी कोणता आहे हा प्रदीप हा वाला पॅराबोला आहे. हे बघा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 36 ह्या टाईपचा पॅराबोला आहे. एक्स इज इक्वल टू ही लाईन बघ समजा हा ओरिजिन आहे 0,0 तर एक्स इक्वल टू कुठे येईल समजा हे 1 हे 2 ही लाईन समजतंय. सपोज ही लाईन एक्स इज इक्वल टू 2 बघ ना एक्स इज इक्वल टू 2 आणि हा पॅराबोला तर यांच्यातला एरिया पहिल्या क्वाड्रंट मध्ये कोणता येईल ते बघ ना पहिला क्वाड्रंट एवढा आहे डन. सो पहिल्या क्वाड्रंट मध्ये जो एरिया येईल तो एवढा आहे एग्री. मला एवढा एरिया पाहिजे म्हणजेच कुठपासून कुठपर्यंत पाहिजे आता ही एक्स इक्वल टू लाईन आहे प्रदीप म्हणजेच हा पॉईंट काय झाला 2,0 म्हणजेच शून्यापासून तर 2 पर्यंत. मी तुला मागे सांगितलं इट इज नथिंग बट एरिया अंडर धिस कर्व बरं का थोडस डार्कन केलं त्याला मी याच्या अंडर. आता तुला माहितीये एक स्ट्रीप टाकायची आता याला वेळ नाही घालवायचा परत परत. हे बघ व्हर्टिकल लेंथ वाय हॉरिझॉन्टल छोटी असते काय डी एक्स सो स्ट्रीपचा एरिया वाय डी एक्स आहे की नाही स्ट्रीपचा एरिया वाय डी एक्स बघ बरं का रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू वाय डी एक्स. ह्या सगळ्या वाय डी एक्स आपल्याला छिक 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 इंटिग्रेट करावं लागेल 0 to 2 0 to 2 झालं. आता बघ बरं का वाय डी एक्स आपल्याकडे तर वाय स्क्वेअर आहे मग 0 to 2 वाय स्क्वेअर आहे म्हणजे वाय काय झाला स्क्वेअर रूट ऑफ 36 36 म्हणजे 6 अंडर रूट एक्स. प्रदीप काय अलग नाही कळलं वाय स्क्वेअर 36 आहे ना मग वाय काय होईल 6 अंडर रूट एक्स. मग आता हा 6 कॉन्स्टंट आहे त्या 6 ला बाहेर घेऊ आपण 0 to 2 रूट एक्स ला मी असं लिहू का अच्छा बर याला एक्स ची पॉवर 1/2 असं लिहितो मी. काय लिहितो एक्स ची पॉवर 1/2
dx. This is equal to 6. आता x ची पावर 1 by 2 चा इंटिग्रेशन होईल, x ची पावर 1 by 2 plus 1 भागिले 1 by 2 plus 1 from 0 to 2. So required area will be 6 into x ची पावर 1 by 2 plus 1 म्हणजे 1 plus 2 3 by 2 upon 3 by 2 कुठून कुठं from 0 to 2 from 0 to 2. आता बघ आपण काय करू, हे 3 by 2 आहे, 6 into त्याला वरती 2 येईल खाली 3 येईल तो बाहेर घेतला झालं. आता x ची पावर 3 by 2 आहे तर त्याला काय करू आपण, इंडेक्स आपण रूट फॉर्म मध्ये लिहू म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ x क्यूब फ्रॉम 0 टू 2. 3 एक 3 आणि 3 दुने 6, 2 दुने 4, अप्पर मायनस लोअर केलं तर स्क्वेअर रूट ऑफ 2चा क्यूब वजा स्क्वेअर रूट ऑफ 0चा क्यूब विल बी 0. सो फायनल आन्सर विल बी 4, 2चा क्यूब आहे 8, ओके स्क्वेअर रूट ऑफ 8. आता एरिया आहे म्हणजे युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट असं लिहायचं, स्क्रीनशॉट घ्या. सेकंड घेऊ, असंच प्रॅक्टिस करून करून परफेक्शन आपल्याला येत असतं प्रदीप, ठीक आहे. सो पुन्हा पुन्हा हे सम्स घरी एकदा सोडवायचे अजून. याच्यामधलं सेकंड आहे, फाइंड एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू साइन एक्स कॉमा लाइन्स एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आता हे एकदम सिंपल, याला डायग्रामची काहीच गरज नाही. वाय हे एक्स चं फंक्शन आहे. रिक्वायर्ड एरिया विल बी इंटिग्रेशन वाय डी एक्स कुठून कुठं, 0 टू पाय बाय 2 म्हणजेच 0 टू पाय बाय 2 वाय आहे साईन एक्स डी एक्स. इंटिग्रेशन साईन इज मायनस कॉस, इंटिग्रेशन साईन इज मायनस कॉस, ओके फ्रॉम 0 टू पाय बाय 2. आता प्रदीप काय करायचं की मायनस साईन कायम रिमूव्ह करायचं, प्लस कॉस करायचं. आता 0 टू पाय बाय 2 येतं, लिमिट रिव्हर्स करा, पाय बाय 2 टू 0 झालं. मायनस प्लस केलं लिमिट इंटरचेंज, अप्पर मायनस लोअर करा, कॉस ऑफ अप्पर इज 0 वजा लोअर इज पाय बाय 2. कॉस 0 इज 1 मायनस कॉस पाय बाय 2 इज 0. फायनल आन्सर इज 1. स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही, स्क्रीनशॉट घ्या, स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय मी प्रदीप, ह्या चॅप्टरच्या कंसात कुठं लिहून ठेव, उत्तर लिहिल्यानंतर स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही, अर्धा मार्क भेटत नाही. याच्यातलं थर्ड आहे, एरिया एनक्लोज बिटवीन वाय इज इक्वल टू कॉस एक्स अँड एक्स ऍक्सिस बिटवीन द लाईन्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 आणि एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 पाय बाय 2. सोपं आहे, कुठल्याही प्रकारच्या डायग्रामची याला गरजच नाहीये. रिक्वायर्ड एरिया इज वाय डी एक्स कुठून कुठं प्रदीप, पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2, व्हेरी इझी. विच इज इक्वल टू वाय इज कॉस एक्स, सो पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2 कॉस एक्स डी एक्स. आता इंटिग्रल कॉस
प्लस साइन है, इंटीग्रल कॉस हे प्लस साइन है, कारण तो साइन एक्स चा डेरिवेटिव आहे, फ्रॉम पाई बाय टू टू थ्री पाई बाय टू, अपर माइनस लोअर करा, अपर है थ्री पाई बाय टू, सो साइन थ्री पाई बाय टू वजा लोअर इज पाई बाय टू, सो साइन पाई बाय टू, साइन थ्री पाई बाय टू इज माइनस वन, साइन 270 पाठ पाहिजे माइनस वन वजा साइन 90 इज वन, फाइनल आंसर इज माइनस टू, बट एरिया इज नेवर निगेटिव, एरिया इज नेवर निगेटिव, सो एरिया इज प्लस टू स्क्वेअर युनिट, या दोन गोष्टी प्लीज लक्षात ठेवा, एरिया नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा आणि स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाहीये, स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही. चला यातला फोर्थ घेऊ आता आपण, नंबर फोर, फोर्थ काय सांगते आपल्याला, फाइंड एरिया ऑफ रीजन बाउंडेड बाय द पॅराबोला वाय स्क्वेअर इज 32x अँड इट्स लेटेस्ट रेक्टम इन द फर्स्ट क्वाड्रंट अँड इट्स लेटेस्ट रेक्टम इन फर्स्ट क्वाड्रंट. मस्त क्वेश्चन आहे हा, एक्झामला येण्याजोगा, दोन मार्काचा. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 32x, पाहिल्या पाहिल्या प्रदीप आपल्याला कळलं की हा काय रे प्यारा बोला, काय प्रदीप हा प्यारा बोला, राईट, अँड इट्स लॅटस रेक्टम, की बेटा लॅटस रेक्टम कोण आहे रे, लाईन आहे की नाही, लॅटस रेक्टम काय प्रदीप, लाईन, आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये चित्र काढण्याची प्रचंड मोठी आवश्यकता आहे. वाय स्क्वेअर इज गुड 32x, हा जो पॅराबोला असणार आहे इज लाईक धिस, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, धिस इज युअर ओरिजिन 0,0. वाय स्क्वेअर इज गुड 32x, आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड पॅराबोला असतो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, कम्पेअर केलं तर 4a भेटल प्रदीप आपल्याला 32, 4 8 32, सो ई आला 8, एक आला प्रदीप 8 आला. लेटेस्ट रेक्टम म्हणजे काय, दिस इज द एक्सिस ऑफ द पॅराबोला, ती अशी अशी फोकल कॉर्ड आहे की जी ऍक्सिस ऑफ सिमेट्रीला परपेंडिक्युलर असते, एकुलती एक फोकल कॉर्ड विच पासेस थ्रू फोकस अँड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ सिमेट्री 1,0, तर इथं होईल प्रदीप 8,0, ती एकुलती एक अशी फोकल कॉर्ड आहे, फोकस मधून जाते म्हणजेच फोकल कॉर्ड आहे आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, हा बाकीच्या पण असतील पण ही एकटीच असते जी ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. पहिला क्वाड्रंट सांगितलाय प्रदीप, विच मीन्स पहिल्या क्वाड्रंट मध्ये बघ एवढाच एरिया येईल, आर यू अंडरस्टँडिंग, दॅट्स वाय दिस एरिया विल बी शून्यापासून तर 8 पर्यंत, बघ ना हॉरिझॉन्टली शून्यापासून तर 8 पर्यंत वाय डी एक्स, कसं इकडे बघ ना ही स्ट्रीप टाकायची, हे वाय आणि हे डी एक्स, ओके वाय डी एक्स, आता तुझ्याकडे तर वाय स्क्वेअर आहे, ओके मग 0 to 8 स्क्वेअर रूट ऑफ 32x असं होईल ते, मी त्याला लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 32, फक्त दोन रूट सेपरेट सेपरेट लिहिले झालं, पुढे सिम्प्लिफाय करूया आपण आता, सो एरिया इज इक्वल टू रूट 32 तो एरिया होऊन जाईल, इंटिग्रेशन 0 to 8, मग अशीच आपण केलं होतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स डी एक्स, इथं डी एक्स राहील आपला, ओके तर प्रदीप ह्या एक्सला काय करायचं नेहमी 1/2 रूट एक्सला 1/2, आता आपल्याला माहिती आहे की 8 4 32 16 2 32 झालं इंटू बर 0 to 8, आता आपण काय करू उत्तर आपल्याला माहिती आहे एक्सची पॉवर 1/2 उत्तर काय येतं 1/2 + 1/2 + 1 म्हणजेच एक्सची पॉवर 3/2 / 3/2, आता बघ दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 is 4, सो 4 root 2 अप्पर मायनस लोअर करूया
बर त्याच्या अगोदर काय करू, हा जो 3/2 आहे मग आहे सारखा गुणिले खालचं 2 वरील, तर 2/3 आणि इथं आतमध्ये एक्स ची पॉवर 3/2 आहे, तर त्याला इंडेक्स अपॉन रूट, इंडेक्स आहे एक्स चा क्यूब स्क्वेअर रूट आहे, सो फ्रॉम 0 to 8 विच इज इक्वल टू 4 × 2 होईल 8/3√2 आणि आतमध्ये स्क्वेअर रूट ऑफ, आता बघ एक्स जागी एकदा 8 टाकायचं एकदा 0, सो 0 तो लोअर तर येईल फक्त एकदा अप्पर टाकू आपण, सो स्क्वेअर रूट ऑफ एक्स चा क्यूब म्हणजेच 8 विच इज इक्वल टू 8√2/3 स्क्वेअर रूट ऑफ 8 क्यूब. बर 8 × 8 = 64. आता एक काम करूया आपण, रूट मध्ये 64 × 8 असेल, ओके 64 × 8, सो पुढे होईल 8√2/3 इंटू 64 चा रूट आहे 8, सो 8√8 फायनल आन्सर काय होईल प्रदीप, 8 × 8 झाले 64/3 √2 and √8 रूट मध्ये होईल 16 आणि रूट मध्ये 16 मी आता डायरेक्ट लिहितो विल बिकम 4, सो फायनल आन्सर विल बी 4 × 16 हा चाल 1/256/3 स्क्वेअर युनिट. सिम्प्लिफिकेशनचा पार्ट होता, स्क्रीनशॉट घ्या झालं, ते टेक्निक फक्त लक्षात ठेवायचं, स्ट्रीप टाकायची नाही का, वाय डी एक्स व्हर्टिकल असेल तर एक्स डी वाय, चलो फिफ्थ इन दिस फाइंड एरिया ऑफ रीजन बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर लाईन एक्स ऍक्सिस एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 3, याला सुद्धा नेटवर्क रेकॉर्डेड मधून काढून घ्या ना प्रदीप स्क्रीनशॉट, रेकॉर्डेड लेक्चर मधून काढून घ्या ना स्क्रीनशॉट, है की नाही. वन्स अगेन इंटिग्रेशन बघा, आता वाय इज द फंक्शन ऑफ एक्स, लिमिट दिलेत आपल्याला 0 to 3, तर काय करायचं प्रदीप, वाय डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 3 वाय इज एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन विल बी एक्स क्यूब अपॉन 3 फ्रॉम 0 to 3. आता काय करायचं, अप्पर मायनस लोअर, सो आन्सर विल बी 3³/3 मायनस, येत आन्सर 0 जी लोअर विच इज इक्वल टू खालचा 3 जाईल वरती 3 स्क्वेअर उरल 9 square units, ओके स्क्रीनशॉट घ्या. नेटवर्कचा जरी प्रॉब्लेम आला तर रेकॉर्डेड लेक्चर कशासाठी आहे, अरे का नाही टेन्शन नाही घ्यायचं. सिक्स्थ न्यूमेरिकल सर, रेकॉर्डेड लेक्चर माझ्या मोबाईल मध्ये दिसतच नाही ऍप्लिकेशन, आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची प्रदीप सर. हॅलो सर, फाइंड एरिया ऑफ रीजन बाउंडेड बाय द कर्व वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x, ओके एक्स ऍक्सिस अँड गिवन लाईन्स एक्स इज इक्वल टू 1, x = 3, ते पुढच्या आपल्याला गरजच नाही, एवढ्यात आपलं काम होऊन गेलं. कशामुळं, तर एक्स ऍक्सिस आणि वाय इज ग्रेटर दॅन इक्वल 0 म्हणजे पहिलाच क्वाड्रंट, घुमून फिरून अर्थ तोच आहे. सो वन्स अगेन एरिया इज इंटिग्रेशन वाय डी एक्स, कुठून कुठं प्रदीप, 1 to 3, सो 1 to 3 वाय स्क्वेअर इज 8x, मग वाय विल बी √8 × √x dx,
काल प्रदीप काय केलं आपण पुन्हा एकदा वाय स्क्वेअर असल्यामुळं त्याला अशा फॉर्म मध्ये लिहिलं आपण ओके रूट एट मी काय केलं प्रदीप बाहेर घेतला इंटिग्रेशन वन टू थ्री पुन्हा एकदा स्क्वेअर रूट एक्स आला त्याला वन बाय टू पॉवर असली तुम्ही ओके मारुती आला रे मारुती आला इज इक्वल टू रूट एट इंटू आता बघ एक्स ची पॉवर विल बी कम थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू फ्रॉम वन टू थ्री है कि नहीं एक्स इंटिग्रेशन वन बाय टू प्लस वन अपॉन वन बाय टू प्लस वन अपन मग अशी केला पाठ झाला आपल्याला सो एरिया इज इक्वल टू तो जो रूट एट आहे त्याला पुन्हा अजून सिम्प्लिफाय करून मी लिहितो चार दोन आठ इन दिस वे आतमध्ये बरं का गुणिले थ्री बाय टू येतं खालचा दोन वर जाईल अँड आय कॅन राईट इट ॲज टू बाय थ्री आणि इथं काय उरला तर एक्सची पॉवर थ्री बाय टू म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब हे मागायच पासून चाललंय आपलं बरोबर प्रदीप मारुती लक्ष दे इंडेक्स अपॉन रूट म्हणजे एक्सची पॉवर तीन आहे आणि रूट दुसरं आहे राईट सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फोर इज टू सो टू रूट टू इंटू टू बाय थ्री चला इथं अप्पर मायनस लोअर करा आता बघ अप्पर जर का टाकलं तर काय होईल एक्सच्या की तीन तीनाचा क्यूब वजा लोअर टाकलं वनचा क्यूब नीट बघ कसं टाकलं मी अप्पर मायनस लोअर एकदा तीन टाकल्या एक्सच्या की वजा एकदा एक टाकला सिम्प्लिफाय करा सो बेदुने चार रूट टू अपॉन थ्री आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस तर मी काय करतो नऊ गुणिले तीन असं लिहितो मायनस वनचा क्यूब इज वन ओनली विच इज इक्वल टू फोर इंटू रूट टू अपॉन थ्री इंटू ब्रॅकेट नऊ त्रिक सत्तावीस नऊचं रूट तीन आहे सो थ्री रूट थ्री मायनस वन अँड आय वुड लाईक टू कीप दिस ॲज इट इज किंवा सिम्प्लिफाय जर केलं तर काय होईल मल्टिप्लाय केलं पहिल्या टर्मने थ्री आणि थ्री कॅन्सल आउट सो फोर इंटू अंडर रूट तीन दोन सहा वजा फोर इंटू रूट टू स्क्वेअर युनिट चला स्क्रीनशॉट घ्या इन दिस वे सेवन्थ एक मार्कांचा सातवा क्वेश्चन फाइंड एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व पहिल्यांदा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बारा वाय आता बघा फंक्शन कसं आलं प्लीज कॉन्सन्ट्रेट थोडा चेंज आला वाय ऍक्सिस बघ बरं का आता वाय ऍक्सिस अँड गिव्हन लाईन्स वाय इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू फोर एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो ही सगळी इन्फॉर्मेशन डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करूया एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बारा वाय तुला पाहूनच कळलं पाहिजे की हा पॅराबोला आहे काय रे हा पॅराबोला ह्या दोन काय आहेत लाईन्स पॅरल टू एक्स ऍक्सिस कारण वाय इक्वल टू वाय इक्वल टू फोर राईट बर मग आता डायग्राम कशी काढणार मी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बारा वाय इट इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस इट इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे व्हर्टिकल पॅराबोला आहे हा आहे की नाही इन दिस वे कळणं फार गरजेचं आहे दॅट्स वाय अकरावीचे बेसिक्स वर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे बघा ओरिजिन आहे लाईन आहेत वाय इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू फोर आता वाय इज इक्वल टू सपोज ही आहे वाय इज इक्वल फोर सपोज ही आहे ही बघ वाय इज इक्वल टू आणि ही वाय इज इक्वल टू फोर तर मला एरिया काढायचा आहे हा पॅराबोला वाय ऍक्सिस म्हणजे हा हे बघ ह्या दोन लाईन्स आणि एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणजे इथं म्हणजे पहिला क्वाड्रंट
वाय इज इक्वल टू दोन चार म्हणजे बघ एवढा काढायचा आपल्याला हेडिंग. सो हा जो पॉइंट आहे हे तुम्हाला माहिती आहे 0.2, हा जो पॉइंट आहे हा 0.4, क्लिअर आहे 2 to 4. आता इथे आपल्याला मागायचं सारखं वायडीएक्स करून जमणार नाही, नेहमी लक्षात ठेव काय करायचं, स्ट्रीप अशी टाकावं लागेल ना मला, उभी तर टाकू शकत नाही ना मी, आडवीच टाकावं लागेल ना कारण मला ही लिमिट्स माहिती आहेत. आलं का तुझ्या लक्षात प्रदीप? हे बघ हा पॉइंट आहे 0.2. तर आता हे डिस्टन्स काय रे, वाय वरती ना डीवाय, आणि हॉरिझॉन्टल काय रे एक्स. ओके सो सगळ्या एक्स डीवायचं इंटिग्रेशन रिक्वायर्ड एरिया इज सगळ्या एक्स डीवायचं इंटिग्रेशन. कळलं का? सगळ्या एक्स डीवाय एरिया ऑफ रेक्टेंगल लेंथ इंटू ब्रेड एक्स इंटू डीवाय कुठपासून 2 to 4, कुठपासून 2 to 4. आता इथे एक्स स्क्वेअर आहे बरोबर का, मग एक्स काय बोलले √12y, म्हणजेच मी त्याला लिहितो √12 इंटू √y डीवाय. आता ते जे √12 आहे त्याला इकडे बाहेर घेतो मी √12 2 to 4, आणि ते जे √y त्याला मी लिहितो y^(1/2)dy. √12 आहे तर त्याला मी काय करतो 4 × 3 = 12, मग थोडं सिम्प्लिफाय करतो असं ठेवलं तरी चालतं. आता बघ y^(1/2) चं उत्तर येईल 1/2 + 1 म्हणजे 3/2 / 3/2 फ्रॉम 2 to 4. पुढची स्टेप होईल a इज इक्वल टू √4:2, सो इट विल बी 2√3 झालं. आता अप्पर मायनस लोअर करायचं त्या अगोदर काय करतो मी गुणिले 3/2 आहे तर खालचा 2 वर जाईल, इट विल बिकम 2/3 झालं. आता इथं उरला y^(3/2) तर त्याला काय करू आपण, त्याला लिहूया √y³. हे लय वेळा झालं, आता इंडेक्स अपॉन रूट म्हणजे वायची इंडेक्स 3 आहे आणि स्क्वेअर रूट आहे √y³ फ्रॉम 2 to 4 इज इक्वल टू बेदुने 4 √3/3. अप्पर मायनस लोअर करा, अप्पर टाकलं तर 4 वजा लोअर टाकलं तर 2 दिस इज इक्वल टू 4√3/3. आता मध्ये √4³ आहे तर 4 × 4 = 4 4 × 16 = 64 परफेक्ट स्क्वेअर आहे, मी त्यालाच ठेवतो. वजा 2³ = 8 आहे तर त्याला मी 4 × 2 असं लिहितो का, तर थोडस सिम्प्लिफाय करता यावं, व्हिच इज 4√3/3 आणि आतमध्ये √64 = 8 मायनस 2√2 स्क्वेअर युनिट, याला असंच ठेवलं तरीही चालेल. स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज 7 सम, वी हॅव टू कम्प्लीट 10 सम्स. ओके, 8th सम काय बघा, फाइंड एरिया ऑफ द इलिप्स, क्वेश्चन भारी आहे. इलिप्स चा एरिया काढायचा आहे, x² / 1 त्याला व्यवस्थित लिहितो मी प्लस y² / 4 इज इक्वल टू 1 इन फर्स्ट क्वाड्रंट ओनली. संपूर्ण इलिप्स नाही बोलले ते बोलले की त्याचा पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आम्हाला काढून दाखवा. हा जो इलिप्स आहे x² / a² + y² / b² तर मला काय आलं की ते a इज 1 चा स्क्वेअर इज 1 आणि b चा स्क्वेअर म्हणजे b इज 2. तर मला काय आलं हा व्हर्टिकल इलिप्स आहे. काय काय आलं मला, दोन इलिप्स आहेत ना त्याच्यापैकी हा व्हर्टिकल आहे का, तर हिअर b इज ग्रेटर दॅन a किंवा a इज लेस दॅन b, आपण असं शिकलो होतो b इज ग्रेटर दॅन a म्हणजेच व्हर्टिकल इलिप्स. ठीक आहे, आता बघ हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे.
हा ओरिजिन आहे बरं का. पहिल्या क्वाड्रंट मध्ये म्हणजे ते म्हणतात तुला काम आलं फक्त एवढा एरिया काढून दाखव राईट. आता बघ बेटा ए इज वन बी इज टू. तर जेव्हा इलिप्स आपण व्हर्टिकल काढतो तर लेंथ ऑफ द मेजर ऍक्सिस दिस विल बी टू आणि मायनर ऍक्सिस ओके. सो हा पॉईंट झाला 1.0, हा पॉईंट झाला 0.2. आता काय करायचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचंय. एक स्ट्रिप टाकतो आता तुम्ही व्हर्टिकल टाका हॉरिझॉन्टल टाका तुमची मर्जी. मी आपल्या नेहमी सवयीप्रमाणे व्हर्टिकल स्ट्रिप टाकली. व्हर्टिकल वाय अलॉंग एक्स छोटूस डिस्प्लेसमेंट घेतलं डीएक्स. सो रिक्वायर्ड एरिया विल बी बघ बर का पहिल्याच क्वाड्रंट मध्ये फक्त 0 to 1 वाय डीएक्स 0 to 1 सगळ्या वाय डीएक्स इंटिग्रेशन. आता माझ्याकडे आहे बघ ना एक्स स्क्वेअर अपॉन वन. म्हणून मी काय करतो इथं व्हॅल्यू ऑफ वाय मला काढावं लागेल. सो मी इथं आधी ती काढतो. बघ एक्स स्क्वेअर अपॉन वन प्लस वाय स्क्वेअर अपॉन फोर इज दिस. मग मी असं म्हणू का वाय स्क्वेअर अपॉन फोर इज वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन. अलीकडून फक्त त्याला पलीकडे नेला. सो इथून मी असं लिहू का की बेटा वाय स्क्वेअर होईल भागिले 4 केला तर एकाला गुणिले झाला तर 4 होईल वजा 4x² खालचा 1 तर काय आपल्याला काही घेणं देणं नाही. तर आला हा आला वायचा स्क्वेअर. तर मग इथून वाय काय होईल मारुती स्क्वेअर रूट ऑफ 4 - 4x² झालं. सो 0 to 1 वायला उचलून टाकून देतो मी स्क्वेअर रूट ऑफ 4 - 4x² dx. 4 कॉमन निघतोय राईट. तर मी त्याला 0 to 1 4 × 1 - x² dx. आता आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 4 is 2. सो 2 0 to 1 आणि आतमध्ये त्याला मी एकाला लिहितो एकाचा स्क्वेअर वजा एक स्क्वेअर का. तर माझ्याकडे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. मी इंक भरतो पेन मध्ये तोपर्यंत आपण कसं सोडवलं ते पहा. ओके चला आता पुसतो मी पुढे कंटिन्यू करू आपण. महत्वाची गोष्ट काय होती काही लिप्सच्या फॉर्म्युल्यामधून आपण काय केलं मारुती काय केलं आपण वायची व्हॅल्यू फाइंड करून घेतली विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे आता बघ आता इंटिग्रेशन मी तुझ्यासाठी एकदा फॉर्म्युला लिहितो. हा इंटिग्रेशन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू एक्स बाय टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. ठीक आहे ना. तर बेटा दिस इज द फॉर्म्युला. युझिंग इट मी काय करतो एरिया इज इक्वल टू हे बघा बाहेरचा 2 एज इट इज एक्स बाय टू. आता मी काय करतो इथं ब्रॅकेट टाकतो इन दिस वे. ओके एक्स बाय टू अंडर रूट 1 चा स्क्वेअर 1 सो 1 - x² आहे की नाही प्लस ए स्क्वेअर बाय टू. ठीक आहे 1 चा स्क्वेअर बाय टू. मी तुझ्यासाठी काय करतो जसं तसंच लिहितो फॉर्मॅट मध्ये बर का साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इज 1 आणि कुठून कुठं रे हे 0 to 1 दिस वॉज फ्रॉम 0 to 1. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं याला. बघा 2 असाच आतमध्ये
मला असं वाटतं सिम्प्लिफाय नाही, आता आपण अप्पर मायनस लोअर करून टाकू. सो बेटा 1/2 अंडर रूट, इथे बघ 1 चा स्क्वेअर वजा 1 चा स्क्वेअर प्लस 1/2 साईन इनवर्स ऑफ काय झालं बेटा 1. हे काय टाकलं आपण? अप्पर लिमिट, राईट. सो आता काय करू, या दोनला बाहेरच ठेवू. ही स्टेप फार महत्वाची बेटा, लक्ष दे. हे अप्पर झालं मायनस लोअर, आता बघ बरं का 1/2 रूट मध्ये लोअर मध्ये 0 टाकायचं आहे मला. सो हे बघ, हा 1 चा स्क्वेअर वजा 0 चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर/2 म्हणजेच 1/2 आणि साईन इनवर्स ऑफ 0 आणि अक्करली कम्प्लीट. चला आता बघ, 1 स्क्वेअर - 1 स्क्वेअर बघ, या अख्खी टर्म 0 होऊन जाईल. साईन इनवर्स ऑफ 0 इज 0 म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल. स्क्रीनशॉट घे, त्या दोन टर्म उरतील ह्या. झालं आता बघ. सो रिक्वायर्ड एरिया विल बी इक्वल टू 2 कर्ली ब्रॅकेट मध्ये, पहिल्या ब्रॅकेट मध्ये ही टर्म उरल 1/2 साईन इनवर्स ऑफ 1 म्हणजे साईनचा कोणता अँगल व्हॅल्यू 1 देतो आपल्याला माहितीये, π/2 मायनस, हे बघा इथं आता 1/2 मी खाली लिहितो 1/2 आणि रूट मध्ये 1 चा स्क्वेअर इज 1 - 0 आन्सर इज 1 विच इज इक्वल टू 2 आणि कर्ली मध्ये 1 × π = π/4 मायनस 1/2 दोन ने मल्टीप्लाय करा. सो पहिली टर्म 2 × 4 π/2 बघ ना, बेग बे 2 × 4 π/2 वजा 2 ने मल्टीप्लाय केलं तर ओनली 1 स्क्वेअर युनिट्स. स्क्रीनशॉट घ्या. ओके नाइन्थ अँड टेन्थ दोन एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे, मग आपण आज थांब. 1 तारखेपासनं बोर्डाच्या पेपरची प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला, ती पण ऑफलाईन मारुती. सो आदल्या दिवशी जिथे या, ठीक आहे. नंबर 9 फाइंड एरिया ऑफ सेक्टर बाउंडेड बाय द सर्कल x² + y² = 25 इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजेच सर्कलचा एरिया पहिल्या क्वाड्रंट मध्ये काढा, किंवा तो जो सेक्टर पहिल्या क्वाड्रंट मध्ये येईल तो काढा. सगळ्यात आधी मी चित्र काढतो की बेटा हे जे सर्कल हे स्टँडर्ड आहे, कशामुळे होतं? x² + y² = a² 25 हा 5 चा स्क्वेअर आहे, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. म्हणजेच हा ओरिजिन 0,0 आणि रेडियस 5 म्हणजे तो पॉइंट येईल 5,0. पहिल्या क्वाड्रंट मध्ये काढा बोलले मला ते, कुठे काढा बोलले? पहिला क्वाड्रंट, बरोबर का? म्हणजेच एक स्ट्रीप टाकतो मी, झालं. तर ही त्याची ब्रेड झाली dx, हाईट झाली y, तर त्या एरिया ऑफ द स्ट्रीप काय होईल रे? रेक्टॅंगल ydx. सो रिक्वायर्ड एरिया विल बी इंटिग्रेशन ऑफ ydx कुठून कुठं? 0 to 5. ओके, विच इज इक्वल टू 0 to 5. आपल्याकडे x² + y² 25 आहे, मग y² काय होईल रे? 25 - x² आणि y काय होईल? √25 - x² dx विच इज इक्वल टू 0 to 5. पुन्हा एकदा मी त्याला लिहितो 5 चा स्क्वेअर - x² dx तुझ्यासाठी. पुन्हा एकदा मी फॉर्म्युला लिहितो, इंटिग्रेशन अंडर रूट a² - x² dx इज इक्वल टू x/2 अंडर रूट a² - x² प्लस a² / 2 साईन इनवर्स ऑफ x/a. डब्बा करतो हाच फॉर्म्युला आपण
मागच्या सम मध्ये वापरला होता एक सम 100% यातला येणार म्हणजे येणार फॉर्म्युले पाठ करा मिसेलनियस व्हिच इज इक्वल टू आता बघ एक्स बाय टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर वजा एक्सचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू ए इज 5 साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए म्हणजेच एक्स बाय 5 तर कुठून कुठं लिमिट्स आर फ्रॉम 0 टू 5 लिमिट्स आर फ्रॉम 0 टू 5 स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो ठीक आहे आता बघ लक्ष दे एकदा अप्पर लिमिट टाकायचे जसं आपण मग केलं होतं ठीक आहे हे बघ कर्ली ब्रॅकेट अप्पर लिमिट एकदा 5 टाकूया सो 5/2 इंटू अंडर रूट 5² वजा 5² एक्स ला 5 टाकला प्लस 5 स्क्वेअर इज 25/2 अँड साइन इनवर्स ऑफ 5/5 हे झालं अप्पर वजा लोअर 0 टाकूया सो बेटा पहिली टर्म तर 0 होऊन जाईल 0 इंटू एनिथिंग इज 0 प्लस 5 स्क्वेअर इज 25/2 साइन इनवर्स ऑफ 0/5 आन्सर विल बी 0 अप्पर मायनस लोअर केला आपण आणि बघा कर्ली ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू कर्ली मध्ये 5 स्क्वेअर वजा 5 स्क्वेअर त्या टर्म विल बी 0 होल आन्सर विल बी 0 तर पहिल्या ब्रॅकेट मधला हा उरला 25/2 साइन इनवर्स ऑफ 5/5 म्हणजे चीक अपॉन चीक साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजे साइनच्या कोणत्या अँगल ची व्हॅल्यू 1 येतं बेटा 5/2 हे बघ हे मायनस ओके चलो सो झालं स्क्रीनशॉट घ्या चला लास्ट सम ऑफ द टुडेज लेक्चर लास्ट सम न्यूमेरिकल नंबर 10 यूजिंग इंटिग्रेशन दे आर सेइंग फाइंड एरिया ऑफ द रीजन दैट इज बाउंडेड बाय लाइन त्यांनीच आपल्याला सांगितलं की ही लाईन आहे 2y प्लस एक्स इज 8 एक्स ऍक्सिस आणि एक्स इज इक्वल टू 2 अँड एक्स इज इक्वल टू 4 व्हेरी इझी पाहिल्या पाहिल्याच आपल्याला कळलं लिमिट दिले ते एक्सचे म्हणजेच इंटिग्रेशन इज वाय डी एक्स आहे की नाही आता 2y इज इक्वल एक्स आहे सो बेटा 2y विल बी 8 - x आणि y विल बी 8 - x/2 रिक्वायर्ड इंटिग्रेशन इज किंवा एरिया इज 2 to 4 वाय डी एक्स उचलून टाकून द्या व्हॅल्यू ऑफ y व्हिच इज 8 - x/2 dx आता आज 1/2 आहे तो घेतला बाहेर इंटिग्रेशन 2 to 4 8 - x dx झालं सो एरिया इज 1/2 आता बघ 8 जे इंटिग्रेशन आहे ते 8 तर कॉन्स्टंट आहे बाहेर येईल एकाच एक्स 8x वजा
x integration will be x square upon 2 2 to 4 2 to 4 which is 1 by 2 upper minus lower karu upper jar takla to baga beta laksha de 8 chok me direct karto 8 chok 32 वजा 4 चौक 16 अपॉन 2 हे झालं अपर वजा लोअर जर का टाकलं 2 टाकलं तर 8 2 ने 16 वजा 2 चा स्क्वेअर आहे 4 अपॉन 2 व्हिच इज इक्वल टू 2 एक 2 2 8 16 2 एक 2 आणि 2 2 ने 4 सो 1 बाय 2 इन टू ब्रॅकेट 32 मधून 8 गेले 24 वजा 16 मधून 2 गेले 14 व्हिच इज 1 हाफ इन टू ब्रॅकेट 24 मधून 14 गेले उरले 10 25 10 5 स्क्वेअर युनिट्स सो फायनली वी हॅव फिनिश्ड 2 मार्क्स क्वेश्चन्स यातला एकही एक मार्काचा नाहीये ठीक आहे विल स्टॉप हिअर आणि टुमॉरो विल सॉल्व 3 मार्क्स क्वेश्चन्स